अनुवाद प्रकरण 14 मयताकरिता दुःख प्रदर्शन करण्याच्या प्रथेला मनाई। तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहा, मृतांकरिता आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा क्षौर करून घेऊ नका, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहा आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रातून आपली खास प्रजा म्हणून तुम्हाला निवडून घेतले आहे। शुद्ध आणि अशुद्ध प्राणी लेवीय प्रकरण 11 पदे 1 ते 47। कोणताही अमंगल पदार्थ खाऊ नको। खाण्यास पात्र असे पशु हे गाय, बैल, शेरडे, मेंढरे, सांबर, हरिण, भेकर, चितळ, रोही, गवा व रानमेंढा। पशूंपैकी ज्यांचे खूर चिरलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंथ करीतात अशा पशूंचे मांस तुम्ही खावे, पण जे केवळ रवंथ करणारे किंवा ज्यांचे केवळ खूर दुभंगलेले आहेत ते खाऊ नयेत। उंट, ससा व शाफान हे खाऊ नयेत, कारण ते रवंथ करीतात पण त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, म्हणून ते तुम्ही अशुद्ध समजावे। डुकराचा खूर दुभंगलेला आहे पण तो रवंथ करीत नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा। त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये आणि त्यांच्या शवांना शिवू नये। जलचरांपैकी तुम्हाला खाण्यास योग्य ते हे ज्यांना पंख व खवले असतात ते तुम्ही खावे, पण ज्यांना पंख आणि खवले नसतात ते तुम्ही खाऊ नयेत, ते तुम्ही अशुद्ध समजावे। सर्व शुद्ध पक्षी तुम्ही खावे। तुम्ही खाऊ नयेत ते हे गरुड, लोळणारा गीध, कुरर, निरनिराळ्या जातीच्या घारी व ससाणे, निरनिराळ्या जातीचे कावळे, निरनिराळ्या जातीचे शहामृग, गवळण, कोकीळ व बहिरी ससाणे, पिंगळा, मोठे घुबड, पांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड, करढोक, निरनिराळ्या जातीचे करकोचे व बगळे, टिटवी आणि वाघुळ, रांगणारे सर्व सपक्ष जीव तुम्ही अशुद्ध समजावे, ते तुम्ही खाऊ नयेत। उडणारे सर्व शुद्ध जीव तुम्ही खावे। आपोआप मेलेले काहीही तुम्ही खाऊ नये। तुमच्या वेशीच्या आत असलेल्या उपऱ्याला ते खाव्यास द्यावे किंवा परक्याला विकून टाकावे, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात। करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये। दशांश देण्याविषयी नियम। दरवर्षी तुझ्या शेतातल्या पेरणीपासून जे उत्पन्न येईल त्याचा दशमांश अवश्य वेगळा काढून ठेव। जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथे आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश आणि आपली गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांचे प्रथमवत्स आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर खा। असे केल्याने तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय निरंतर बाळगण्यास शिकशील। पण तुझा देव परमेश्वर ह्याने आपले नाव स्थापण्यासाठी जे स्थान निवडले असेल ते फार दूर असले व तेथपर्यंतचा प्रवास फार लांबचा असल्यामुळे तुझा देव परमेश्वर ह्याच्या आशीर्वादाने मिळेल त्याचा दशमांश तुला तिकडे घेऊन जाता आला नाही, तर तू तो विकून त्याचा पैसा कर व तो पैसा गाठीला बांधून तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा। त्या पैशाने तेथे गाई, बैल, शेरडे, मेंढरे, द्राक्षारस, मद्य अथवा तुझ्या मनास येईल ती वस्तू घे आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आपल्या घरच्या मंडळीसह खाऊन पिऊन आनंद कर। आपल्या नगरातल्या लेव्याकडे दुर्लक्ष करू नको, कारण त्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही। दर 3 वर्षांनी तिसऱ्या वर्षाच्या उत्पन्नाचा दशमांश बाजूस काढून आपल्या गावात जमा कर आणि लेव्यास तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरी, अनाथ व विधवा यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामास बरकत देईल। अनुवाद प्रकरण 15 ऋण विमोचनाचे वर्ष। 7 वर्षांच्या अखेरीस तू कर्जमाफी करावी। कर्जमाफी करण्याची रीत ही धनकोने आपल्या शेजाऱ्यास दिलेले कर्ज माफ करावे। आपला शेजारी अथवा भाऊबंद यांच्यापासून ते वसूल करून घेऊ नये, कारण परमेश्वराच्या नावाने कर्जमाफी जाहीर झाली आहे। परक्यापासून हवे तर कर्ज वसूल करून घ्यावे, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असले तर तू स्वतः ते सोडून दे, तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही।
कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल। मात्र तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू मनःपूर्वक ऐकली पाहिजेस आणि आज ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती काळजीपूर्वक पाळली पाहिजेस, कारण तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील। तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील पण तू स्वतः कर्ज काढणार नाहीस। तू अनेक राष्ट्रांवर सत्ता चालविशील पण तुझ्यावर त्यांची सत्ता चालणार नाही। तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला तर त्या दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नको किंवा आपला हात आखडू नको, तर तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड आणि त्याची गरज भागेल इतके त्याला अवश्य उसने दे। लक्षात ठेव, सातवे वर्ष म्हणजे कर्जमाफीचे वर्ष जवळ आले आहे असे वाटून आपल्या मनात नीच विचार येऊ देऊ नको। आपल्या दरिद्री बांधवाकडे अनुदार दृष्टीने पाहून तू त्याला काही दिले नाहीस आणि त्याने तुझ्या विरुद्ध परमेश्वराकडे गारहाणे केले तर तुला पाप लागेल। तू त्याला अवश्य दे व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नको। असे केल्याने तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल। देशात गरीब लोक नेहमीच असणार म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर। दासांशी ठेवावयाची वर्तणूक। निर्गम प्रकरण 21 पदे 1-11। तुझा बांधव म्हणजे एखादा इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री तुला विकण्यात आली असली तर त्याने किंवा तिने 6 वर्षे दास्य केल्यावर 7व्या वर्षी त्याला किंवा तिला मुक्त करून जाऊ दे। तू त्याला मुक्त करशील तेव्हा त्याला रिक्त हस्ते पाठवू नको। तर तुझी शेरडे मेंढरे, तुझे खळे व द्राक्षकुंड ह्यातून उदार हस्ते त्याला दे। तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या प्रमाणात त्याला दे। तूही मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मुक्त केले ह्याचे स्मरण ठेव। म्हणून ही आज्ञा मी आज तुला देत आहे। तरी पण त्या दासाचा लोभ तुझ्यावर व तुझ्या घराण्यावर जडला असेल व तो आनंदाने तुझ्याबरोबर राहत असून तुला म्हणेल की मी तुला सोडून जाणार नाही, तर त्याचा कान दरवाजावर धरून आरीने टोच, म्हणजे तो तुझा कायमचा दास होईल। असेच तुझ्या दासीबाबतही कर। त्याला मुक्त करून जाऊ देणे तुला जड वाटू देऊ नको, कारण 6 वर्षे मोलकर्याच्या दुप्पट तुझी सेवा चाकरी त्याने केली आहे। असे केलेस तर तुझा देव परमेश्वर तुझ्या सर्व कामात तुला बरकत देईल। प्रथम जन्मलेल्यांचे समर्पण। तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांच्यातले प्रथम जन्मलेले सगळे नर तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ पवित्र मान। प्रथम जन्मलेल्या गोह्याला कोणत्याही कामास लावू नको आणि शेरडा मेंढातल्या प्रथम वत्साची लोकर कातरू नको। परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तू आपल्या घराण्यासह वर्षानुवर्षे तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्यांचे मांस खात जा। पण त्यातील एखाद्यात काही दोष असला, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असला किंवा त्यात दुसरे कोणतेही व्यंग असले, तर त्याचे अर्पण तुझा देव परमेश्वर ह्याला करू नको। वाटल्यास आपल्या गावात तो खा। हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध माणसांनी त्याचे मांस खावे, मात्र त्याच्या रक्ताचे सेवन करू नये, ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावे। अनुवाद प्रकरण 16। नेमून दिलेले 3 सण। निर्गम प्रकरण 23 पदे 14-17 आणि प्रकरण 34 पदे 18-24। अबीब महिना पाळून आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ वल्हांडण सण कर, कारण अबीब महिन्यातच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून रात्रीच्या वेळी बाहेर आणले। परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी शेरडे मेंढरे आणि गाई बैल ह्यातून वल्हांडणाचा यज्ञपशु अर्पावा। त्याच्या मांसाबरोबर खमीराची भाकर खाऊ नये। 7 दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दुःख स्मारकाची भाकर खावी, कारण तू मिसर देशातून धांदलीने बाहेर निघालास। ह्याच्यामुळे मिसर देशातून निघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील। 7 दिवसपर्यंत तुझ्या सर्व देशात तुम्हा कोणाजवळही खमीर दिसता कामा नये। तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली देशील त्याचे काहीही मांस सकाळपर्यंत शिल्लक राहू नये।
तुझा देव परमेश्वर जी नगरे तुला देईल त्यातील कोणत्याही नगरात वल्हांडणाचा यज्ञपशु अर्पिता येईल असे नाही, तर तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथेच ज्या समयी तू मिसर देशातून निघालास म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी वल्हांडणाचा यज्ञपशु अर्पावा. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच तो शिजवून खावा, मग सकाळी आपल्या डेऱ्यात परतावे. सहा दिवस बेखमीर भाकरी खाव्या आणि सातव्या दिवशी तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये. तू सात सप्ताह मोज, उभ्या पिकाला वेळा लावल्यापासून सात सप्ताह मोज, मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ सप्ताहाचा सण पाळ. तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी आणि तुझ्या गावातला लेवी आणि तुमच्यामध्ये असलेले उपरी, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आनंद कर. तू मिसर देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ. तू मिसर देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ. आपल्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पन्न गोळा केल्यावर मांडवांचा सण सात दिवस पाळावा. ह्या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरी, अनाथ व विधवा ह्यांच्यासह आनंदोत्सव करावा. जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावा, कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे ह्यात तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून तीनदा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण ह्या तिन्ही सणात तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्या समोर हजर राहावे, पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये. तुझा देव परमेश्वर ह्याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे. न्यायदान पद्धती. तुझा देव परमेश्वर तुला जी नगरे देईल तेथे आपापल्या वंशांप्रमाणे न्यायाधीश व अमलदार नेमावे, त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा. विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये, कारण लाच शहाण्यांचे डोळे अंधळे करीते आणि नीतिमानाच्या दाव्यांचा विपर्यास करीते. नीतिमत्तेचीच कास धर म्हणजे तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे तो तू वतन करून घेशील. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ जी वेदी बांधशील तिच्याजवळ अशेराची काष्ठमूर्ती उभारू नको, तसेच पूजास्तंभ उभारू नको, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा तितकारा आहे.